नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर डियर, एजम कॉलेज कराड, MCVC विभाग। पाठीमागच्या तासाला आपण जनरल इन्शुरन्स पेपर 3 यातला मोटार विमा पाहिलेला आहे। आता आपण तो विषय इथंच थांबूया आणि पेपर फर्स्ट फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन हा विषय आपण आज सुरू करणार आहोत। या ठिकाणी यामधला पहिला टॉपिक जो आपला आहे तो म्हणजे फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म, भागीदारी संस्थेचे अंतिम लेखे। या ठिकाणी गेल्या वर्षी 11वीमध्ये तुम्ही फायनल अकाउंट्स पाहिलेला आहे, ते फायनल अकाउंट कुणाचं पाहिलेलं आहे तर एकल व्यापाऱ्याचं फायनल अकाउंट। एकटाच व्यापारी असतो, तो स्वतःच व्यवसाय करत असतो आणि त्याच्या व्यवसायाचे अंतिम लेखे तुम्ही गेल्या वर्षी पाहिलेले आहात। आता या वर्षी आपण भागीदारी संस्थेचे अंतिम लेखे, फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म हे पाहणार आहोत। आता पार्टनरशिप फॉर्म म्हणजे काय, कशाला भागीदारी म्हणायचं, भागीदारी संस्था, तर सर्वसाधारणपणे त्याची व्याख्या अशी केलेली आहे, द पार्टनरशिप फॉर्म इज अ फॉर्म ऑफ स्टार्टिंग अँड रनिंग द बिझनेस। पार्टनरशिप फॉर्म इज अ फॉर्म ऑफ स्टार्टिंग अँड रनिंग द बिझनेस व्हेन टू ऑर मोर पर्सन्स कम टुगेदर अँड स्टार्ट्स अ बिझनेस इन व्ह्यू ऑफ मेकिंग प्रॉफिट्स, देन इट इज कॉल्ड पार्टनरशिप फॉर्म। भागीदारी संस्था कशाला म्हणायचं, तर जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात आणि हा व्यवसाय कशासाठी सुरू करतात, तर नफा कमवण्यासाठी व्यवसाय सुरू करतात, त्यावेळी अशा व्यवसायाला भागीदारी संस्था असं म्हटलं जातं। म्हणून व्हेन टू ऑर मोर पर्सन्स कम टुगेदर अँड स्टार्ट्स अ बिझनेस इन व्ह्यू ऑफ मेकिंग प्रॉफिट्स देन इट इज कॉल्ड पार्टनरशिप फॉर्म। या ठिकाणी भागीदारी संस्थेची आणखी एक व्याख्या केलेली आहे, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932। पार्टनरशिप ॲक्ट 1932। या ठिकाणी तुम्हाला रिकाम्या जागा भरा किंवा जोड्या जुळवा यामध्ये सुद्धा विचारलं जातं, पार्टनरशिप ॲक्ट आणि दुसऱ्या बाजूला 1932 असं दिलेलं असतं, किंवा रिकाम्या जागा भरा या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं पार्टनरशिप ॲक्ट किती साली सुरू झाला, तर त्या ठिकाणी उत्तर लिहिलं पाहिजे 1932। तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 यानुसार भागीदारी संस्थेची एक व्याख्या करण्यात आलेली आहे। आता ही व्याख्या कशी केलेली आहे, तर द पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन ऑर अमॉंग पर्सन्स हू आर ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ बिझनेस कॅरीड आउट बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल। ही भागीदारी संस्थेची पार्टनरशिप ॲक्ट 1932नुसार भागीदारीची व्याख्या केलेली आहे। तर भागीदारी म्हणजे नेमकं काय, तुम्हाला थोडक्यात मराठीत सांगतो, भागीदारी संस्था कशाला म्हणायचं, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा व्यवसाय नफा कमवण्याच्या उद्देशाने सुरू करतात तेव्हा अशा संस्थेला भागीदारी संस्था असं म्हटलं जातं। या ठिकाणी भागीदारी संस्थेचा मेन उद्देश काय असतो, तर नफा कमवणे असतो। गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेलं आहे फायनल अकाउंट्स, एकल व्यापारी संस्थेचं फायनल अकाउंट कसं असतं हे गेल्या वर्षी पाहिलेलं आहे। त्यावेळी एकच व्यक्ती व्यवसायात असते आणि त्या एकच व्यक्ती सर्व व्यवहार पाहत असते, तीच व्यक्ती आपले अंतिम लेखे तयार करत असते। या ठिकाणी भागीदारी संस्थेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती नफा कमवण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करत असतात तेव्हा अशा संस्थेला भागीदारी संस्था असं म्हटलं जातं।
आता यावरून ही भागीदारी संस्थेची व्याख्या झाली. यानंतर यातला पुढचा भाग आहे तो म्हणजे पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड याला मराठीमध्ये म्हणतात भागीदारीचा करार. पार्टनरशिप डीड म्हणजे भागीदारीचा करार. द पार्टनरशिप कम्स इन टू एक्झिस्टन्स थ्रू ॲग्रीमेंट ऑर डीड. एखाद्या कराराच्या स्वरूपामध्ये भागीदारीच्या व्यवसायाची सुरुवात झालेली असते. म्हणजे भागीदारी व्यवसाय संस्था स्थापन करावयाची असेल तर त्यासाठी करार करणं आवश्यक असतं. द पार्टनरशिप डीड मे बी इन ओरल ऑर इन रायटिंग. हा भागीदारीचा करार जो आहे हा लिखित स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतो किंवा तोंडी करारसुद्धा असू शकतो. बट टू अवॉइड फ्युचर डिस्प्युट्स अँड फॉर स्मूथ वर्किंग द पार्टनरशिप डीड शुड बी इन रायटिंग. भविष्यातील काही वाद जर आपल्याला टाळावयाचे असतील तोंडी करार असू शकतो किंवा लेखी करार असू शकतो. परंतु भविष्यातील जर आपल्याला वाद टाळावयाचे असतील तर त्यासाठी भागीदारीचा करार हा लेखी असणं आवश्यक आहे. पार्टनरशिप डीड ही लेखी तयार करणं आवश्यक आहे. मग आता कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड ही जी भागीदारीचा करार केलेला असतो यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला असतो. कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड. कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड. भागीदारीच्या करारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला असतो. जेव्हा दोन भागीदार एकत्र येऊन भागीदारी संस्था स्थापन करत असतात त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये एक करार झालेला असतो. मग हा जो करार असतो या करारामध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिलेल्या असतात तर यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ पार्टनर्स अँड पार्टनरशिप फॉर्म. जी भागीदारी संस्था स्थापन केलेली आहे त्या भागीदारी संस्थेचं नाव आणि भागीदारांची नावे आणि त्यांचे पत्ते त्या भागीदारीच्या डीडमध्ये पार्टनरशिप डीडमध्ये समाविष्ट करण्यात आलेले असते. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे यामध्ये आणखीन कशा समावेश असतो. डेट ऑफ ॲग्रीमेंट. त्या भागीदारीचा करार दोघांच्यामध्ये जेव्हा झालेला असतो तेव्हा ज्या तारखेला करार केलेला आहे ती तारीख त्यामध्ये नमूद करावयाची असते. त्याचबरोबर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. व्यवसाय सुरू केल्याची तारीख त्या तारखेचा देखील उल्लेख या पार्टनरशिप डीडमध्ये करण्यात आलेला असतो. त्याचबरोबर ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. भागीदारीचा कालावधी तुम्ही जी पार्टनरशिप फॉर्म चालू केलेली आहे ती किती काळासाठी तुम्ही चालवणार आहात. 5 वर्षे 10 वर्षे 20 वर्षे असा याचा कालावधी त्या पार्टनरशिप डीडमध्ये नमूद करावयाचा असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा त्यामध्ये असतो कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. या भागीदारी संस्थेमध्ये जे दोन भागीदार असतील किंवा 3 भागीदार असतील त्या भागीदारांनी प्रत्येकाने व्यवसायामध्ये किती भांडवल आणायचं हे त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं असतं. जेवढं त्यात नमूद केलेलं आहे तेवढं भांडवल प्रत्येकाने घालून हा भागीदारीचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला असतो. त्यामुळं कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल हे पार्टनरशिप डीडमध्ये नमूद करण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर पुढचा एक मुद्दा यामध्ये असतो तो म्हणजे शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस. भागीदारी संस्थेला जर फायदा झाला तर तो फायदा भागीदारांच्या मध्ये कसा वाटून घ्यायचा किंवा जर भागीदारी संस्थेला तोटा झाला
तर तो तोटा कसा वाटून घ्यावायाचा याचा उल्लेख पार्टनरशिप डीड मध्ये करण्यात आलेला असतो। त्याचबरोबर पुढचा मुद्दा असतो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स। जर भागीदाराने व्यवसायातून पैशाची उचल केली तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो। मग या ड्रॉइंग्सवर व्याज भागीदाराने किती द्यायचं याचा उल्लेख सुद्धा पार्टनरशिप डीड मध्ये करण्यात आलेला असतो। पुढचा मुद्दा सांगितलेला आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर। एखादा भागीदार व्यवसायातून रिटायर झाला तर त्या संबंधी काय नियम आहेत याविषयीची माहिती या पार्टनरशिप डीड मध्ये देण्यात आलेली असते। त्यानंतर डेथ ऑफ पार्टनर। एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला तर काय करायचं, व्यवसाय बंद करायचा का राहिलेल्या भागीदारांनी व्यवसाय तसंच पुढे चालू ठेवावयाचा याविषयीची माहिती सुद्धा या पार्टनरशिप डीडमध्ये देण्यात आलेली असते। त्यानंतर ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर। जर एखाद्या नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये ॲडमिशन द्यावयाचं असेल तर त्याविषयी काही नियम किंवा अटी या पार्टनरशिप डीडमध्ये नमूद करण्यात आलेले असतात। त्याचबरोबर मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल। भागीदारीचा जो नावलौकिक आहे त्याचं व्हॅल्युएशन करण्याची मेथड कशी असेल याचा उल्लेख या भागीदारी पार्टनरशिप डीडमध्ये करण्यात आलेला असतो। आणि डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म। जर भागीदारी आपणाला संपुष्टात आणावयाची असेल तर कोणत्या पद्धतीने ती संपुष्टात आणली जाईल याविषयीची माहिती सुद्धा या भागीदारीच्या करारामध्ये देण्यात आलेली असते। मग भागीदारीची सुरुवातच भागीदारीच्या कराराने झालेली असते, पार्टनरशिप डीडने झालेली असते। मग ही पार्टनरशिप डीड म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा उल्लेख करण्यात आलेला असतो, तर हे जे 9 घटक मी सांगितलेले आहेत भागीदारीच्या पार्टनरशिप डीडमध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो, तर हे सर्व घटक या पार्टनरशिप डीडमध्ये नमूद करण्यात आलेले असतात। पहिला घटक कुठला सांगितलेला होता, नेम अँड ॲड्रेस ऑफ पार्टनर्स अँड पार्टनरशिप फॉर्म। दुसरा घटक डेट ऑफ ॲग्रीमेंट। तिसरा डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस। चौथा घटक ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप। पाचवा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन। सहावा शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस। सातवा ड्रॉइंग्स ऑफ पार्टनर्स। आठवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स। नववा रिटायरमेंट ऑफ पार्टनर। दहावा डेथ ऑफ पार्टनर। 11 ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर। 12 मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल। आणि 13 डिझॉल्युशन ऑफ पार्टनर्स। तर इत्यादी सर्व घटकांचा समावेश या पार्टनरशिप डीडमध्ये करण्यात आलेला असतो। आता प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932। भागीदारीचा कायदा 1932 जो आहे यामध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन्स करण्यात आलेले आहेत, तर यामध्ये पहिली प्रोव्हिजन सांगितलेली आहे द पार्टनर्स आर एंटायटल्ड टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली। भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदार आलेले आहेत या भागीदारांनी प्रॉफिट्स अँड लॉसेस समान वाटून घ्यावयाचे असे प्रोव्हिजन इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 करण्यात आलेले आहे। त्यानंतर द पार्टनर्स आर नॉट एंटायटल्ड टू चार्ज इंटरेस्ट ऑन देअर कॅपिटल। तिसरा मुद्दा सांगितलेला आहे नो इंटरेस्ट शाल बी चार्ज्ड ऑन द ड्रॉइंग्स ऑफ द पार्टनर। पाचवा मुद्दा सांगितलेला आहे नो पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट सॅलरी ऑर कमिशन। पुढचा मुद्दा सांगितलेला आहे इंटरेस्ट ॲट 6% पर ॲनम इज अलाउड ऑन लोन्स गिव्हन बाय पार्टनर।
सहावा मुद्दा सांगितलेला आहे, एव्हरी पार्टनर हॅज अ राईट टू टेक पार्ट इन द मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस. प्रत्येक भागीदाराला व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा सांगितलेला आहे, एव्हरी पार्टनर हॅज अ राईट टू इन्स्पेक्ट द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ द फर्म. प्रत्येक भागीदाराला आपल्या भागीदारी संस्थेची जी काही पुस्तके असतील, अकाउंट्सची पुस्तके असतील, ती पुस्तके तपासण्याचा आणि पाहण्याचा अधिकार देण्यात आलेला. आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे, नो पर्सन कॅन बी ॲडमिटेड ॲज अ पार्टनर विदाउट द कन्सेंट ऑफ अदर पार्टनर. इतर भागीदारांच्या संमतीशिवाय कोणत्याही नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश देता येत नाही. तर एवढ्या प्रोव्हिजन्स या ठिकाणी पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार सांगितलेले आहे. आता यानंतर या भागामधला टॉपिकमधला पुढचा जो मुद्दा आहे, कंटेंट्स ऑफ फायनल अकाउंट्स. कंटेंट्स ऑफ फायनल अकाउंट म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट. कंटेंट्स ऑफ फायनल अकाउंट, आता भागीदारी संस्थेच्या फायनल अकाउंटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, तर द फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म कंटेंट्स ऑफ व्हेरियस अकाउंट्स. त्यामध्ये पहिला अकाउंट सांगितलेला आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट दुसरा घटक सांगितलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा घटक सांगितलेला आहे बॅलन्स शीट. म्हणजे द फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म कंटेंट्स एक ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापार खाते. दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच नफा तोटा खाते. आणि तिसरा बॅलन्स शीट म्हणजे अंतिम लेखे ताळेबंद, त्याला असं म्हटलं जातं, बॅलन्स शीटला ताळेबंद म्हणतात. तर ह्या तीन घटकांचा समावेश या ठिकाणी पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये करण्यात आलेला आहे. मग आता यातला ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नेमकं काय, कशाला ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापार खातं म्हणजे काय, कशासाठी तयार करण्यात आलेलं असतं, तर ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस अराइज्ड थ्रू द बिझनेस कॅरीड आउट ड्युरिंग द इयर. आपण वर्षभरामध्ये आपला जो व्यवसाय चालवलेला असतो, या व्यवसायाला निव्वळ ढोबळ नफा ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा आणि ग्रॉस लॉस म्हणजे ढोबळ तोटा. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट का तयार करण्यात आलेला असतो, तर ट्रेडिंग अकाउंट या कारणासाठी तयार करण्यात आलेला असतो की आपल्या व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे का ग्रॉस लॉस झालेला आहे हे हुडकून काढण्यासाठी जो अकाउंट तयार केला जातो त्या अकाउंटला ट्रेडिंग अकाउंट किंवा व्यापार खाते असं म्हटलं जातं. The trading account has two sides, debit side and credit side. या ठिकाणी द लेफ्ट हँड साईड इज कॉल्ड डेबिट साईड अँड राईट हँड साईड इज कॉल्ड क्रेडिट साईड. जर आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केला, आता गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट कसा तयार करायचा. या ट्रेडिंग अकाउंटला दोन बाजू असतात,
इथं मधोमध आपण लिहिलेलं असतं ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, काय असेल ते। अशा दोन बाजू असतात, ही लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड। लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड डेबिट साइड एंड राईट हँड साइड इज कॉल्ड क्रेडिट साइड। म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला दोन बाजू असतात, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड। लेफ्ट हँड साइडची जी बाजू असते तिला डेबिट साइड म्हणायचं आणि राईट हँड साइडची जी बाजू असते तिला क्रेडिट साइड असं म्हटलं जातं। जनरली द ट्रेडिंग अकाउंट बिगिन्स विथ ओपनिंग स्टॉक विच इज देन फॉलोड बाय परचेसेस। आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ही नेहमी ओपनिंग स्टॉकनं होते। इथं पहिला आयटम असतो आपला टू ओपनिंग स्टॉक, त्यानंतर आपलं असतं टू परचेसेस, त्यानंतर असतं आपलं टू वेजेस। अशा पद्धतीनं ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात होते। ट्रेडिंग अकाउंटची जी क्रेडिट बाजू असते, आता डेबिट साइड जी असते ट्रेडिंग अकाउंटची, तर डेबिट साइडला कुठले कुठले आयटम येतात, तर सर्वसाधारणपणे उत्पादनाशी संबंधित असणारे जे खर्च आहेत हे सर्व खर्च या डेबिट साइडला येतात। आणि क्रेडिट साइड जी असते या क्रेडिट साइडला सर्व आपली विक्री किंवा आपल्या व्यवसायातून जो गेलेला माल आहे हा सर्व माल या ठिकाणी क्रेडिट साइडला लिहिला जातो। तर पहिला आयटम असतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला कुठला, ओपनिंग स्टॉक, वर्षाच्या सुरुवातीला शिल्लक असलेला मालाचा साठा किंवा किंमत, ती आपण ट्रेडिंगच्या डेबिट साइडला लेतो। त्यानंतर आपण लेतो परचेसेस, वर्षभरामध्ये केलेली खरेदी, मग ती उधारीची खरेदी असो किंवा रोखीची खरेदी असो, ती सर्व खरेदी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितो। त्यानंतर पुढचे एक्सपेन्सेस असतात सर्व, ते कसले एक्सपेन्सेस असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस, प्रत्यक्ष खर्च। डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं, द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू द प्रोडक्शन और परचेस ऑफ गुड्स आर कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस। मग हे डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणकोणते असतात, यामध्ये वेजेस आलं, फ्रेट आलं। फ्रेट म्हणजे आपण खरेदी केलेला माल वाहून आणण्यासाठी करण्यात येणारा जो खर्च असतो, म्हणजे रेल्वेचं भाडं असेल किंवा जहाजाचं भाडं असेल माल आणण्यासाठी केलेलं, त्याला आपण फ्रेट असं म्हणत असतो। मग हा सुद्धा कसला खर्च आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे। कॅरेज इन वॉर म्हणजेच खरेदी केलेला माल गोदामापर्यंत वाहून आणण्यासाठी करण्यात आलेला खर्च, त्याला कॅरेज इनवर्ड असं म्हटलं जातं। त्यानंतर वेजेस, मजुरी, ऑक्ट्रॉय, पॉवर अँड फ्युएल, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी लाइटिंग इत्यादी सर्व खर्च हे आहेत ते कुठले, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत। आणि हे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतात। त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंगच्या डेबिटला येतात। आणि ट्रेडिंग अकाउंटची जी क्रेडिट साइड असते या क्रेडिट साइडला पहिला आयटम काय येतो, आपण क्रेडिटला लिहिताना बाय बाय अशी सुरुवात करतो, बाय सेल्स। म्हणजे आपण वर्षभरामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी केलेली जी विक्री असते, रोखीने केलेली विक्री असेल किंवा उधारीवर करण्यात आलेली विक्री असेल, ही सर्व विक्री आपण कुठं लिहितो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहितो। त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक, वर्षाच्या शेवटी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला मालाचा साठा, तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवतो।
आणि आपल्या व्यवसायातून माल चोरीला गेला, माल जळाला, म्हणजे व्यवसायातून माल जर कमी झाला तर कमी झालेला सर्व माल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवत असतो. आता याचं बॅलन्सिंग कसं केलं जातं? ज्या बाजूची टोटल ज्यादा आहे ती बाजू उतरून घ्यायची. समजा क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तर ती अगोदर उतरायची आहे, तीच टोटल डेबिट साईडला लिहायची, आणि डेबिट साईडला जो फरक येईल त्या फरकाला काय म्हणायचं? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. किंवा डेबिट साईड खर्चाची बाजू मोठी आणि क्रेडिट साईड कमी असेल तर आधी डेबिट साईडची बेरीज करायची, ती क्रेडिट साईडला लिहायची, आणि क्रेडिट साईडला जो फरक येईल त्याला म्हणायचं बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन किंवा ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा पद्धतीनं ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करत असतो. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे हे तुम्हाला मी 11वीमध्ये लिहून दिलेलं आहे, तोच फॉर्मॅटचा अभ्यास करायचा. 11वीच्या वह्या बघायच्या आणि त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट काढायचा, आणि आहे तसाच फॉर्मॅट या ठिकाणी पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये सुद्धा वापरला जातो. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.